ताई तुमच्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे या अर्थसंकल्पात लाडकी बहीण या योजनेची घोषणा करण्यात आली आहे महाराष्ट्रात सध्या सर्वाधिक चर्चेत कुठली योजना असेल तर ती आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही योजना इतकी चर्चेत आहे की अगदी अर्ज करण्यापासून ते या योजनेसाठी देण्यात येणाऱ्या निधीवरून सत्ताधारी आणि विरोधी पक्षांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू आहेत असं असतानाच आता या योजनेच्या नावावरून अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत वाद होण्याची शक्यता आता तुम्ही म्हणाल असं काय घडलं की सरकारमधल्या दोन प्रमुख नेत्यांच्या पक्षात यावरून का वाद होईल तर या कारण फारच मजेशीर आहे नेमकं काय घडत आहे या योजनेच्या नावावरून का उपमुख्यमंत्री व त्यांच्या पक्षाकडून योजनेच्या वापरात बदल होतोय नेमका हा बदल काय केला जातोय हेच आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत नमस्कार मी माधुरी कुमकर फॉर द पीपल न्यूज मध्ये आपलं स्वागत व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपण फॉर द पीपलला सबस्क्राईब करा लाईक व फॉलो करा भारत, दुनिया का सबसे बडा लोकतंत्र और एनएलसी भारत देश का सबसे बड़ा गैर राजनीतिक मंच शक्तिशाली लोकतंत्र के लिए राहुल कुराट का सार्थक कदम मुंबई में हुआ ऐतिहासिक प्रथम राष्ट्रीय विधायक सम्मेलन महाराष्ट्र मध्य सर्वाधिक चर्चित योजने से नाव है मुख्यमंत्री माजी लाड़की बहन योजना खर तर हेच नाव सगळीकडं व सर्वांनीच घ्यायला हवं परंतु राज्याच्या सरकारमध्ये सहभागी असलेल्या दोन प्रमुख पक्षांकडून याचा उच्चार आणि लिखाण वेगवेगळं होताना स्पष्टपणे दिसतंय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या व त्यांच्या पक्षाच्या सर्व जाहिरातींमध्ये सोशल मीडियावरील पोस्टमध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना असाच उल्लेख असतो मात्र उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बहुतांश पोस्ट माझी लाडकी बहीण योजना असा उल्लेख आढळतो विशेष म्हणजे उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या बोलण्यामध्ये देखील असाच उल्लेख असतो हा विरोधाभास सातत्यानं दिसत असल्यानं ही लाडकी बहीण योजना नेमकी कुणाची अजितदादा की मुख्यमंत्री शिंदेची असा प्रश्न उपस्थित होत आहे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडून मुख्यमंत्री या नावाचा उल्लेख का वगळला जातोय हे अनावधानानं होत आहे की खरंच यामागं काही राजकारण असू शकतं मुळात एक गोष्ट या ठिकाणी लक्षात घेतली पाहिजे ती म्हणजे उपमुख्यमंत्री अजित पवार हे अर्थमंत्री देखील आहेत अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस रोजी अर्थसंकल्प सादर करताना त्यांनी ही योजना जाहीर केली त्यानंतर अजित पवार यांच्या फेसबुक पेजवर सुरुवातीला काही पोस्टमध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना असा उल्लेख दिसला परंतु त्यानंतरच्या पोस्ट रील्स शॉर्ट्स मध्ये या योजनेचा माझी लाडकी बहीण योजना असा उल्लेख दिसून येऊ लागला तर दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या फेसबुक पेजवरील पोस्ट आपण पाहिल्या तर त्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना असाच उल्लेख केलेला पाहायला मिळतो त्यामुळे मुख्यमंत्री शब्द वगळून अजित पवार हे योजनेचं संपूर्ण श्रेय घेण्याचा प्रयत्न करीत आहेत का असा प्रश्न उपस्थित होऊ लागलाय त्याचं कारण म्हणजे ही योजना महिला व बालकल्याण खात्याची आहे त्यावर या खात्याच्या मंत्री आदिती तटकरे यांना काम करण्यास सांगितलं होतं ही योजना मध्य प्रदेश सरकारनं निवडणुकी आधी जाहीर केली आणि अवघड वाटत असलेली निवडणूक त्यांच्यासाठी म्हणजे भारतीय जनता पक्षासाठी सोपी गेली त्यांना बहुमत मिळालं त्यामुळे महाराष्ट्रात सध्या लोकप्रक्षोभाला बळी पडत असलेल्या महायुती सरकारकडून पुन्हा लोकांची सहानुभूती मिळवण्यासाठी वेगवेगळ्या योजना घोषित होतात आणि त्याचाच भाग म्हणून ही योजना जाहीर झाली आता या, या योजनेच्या क्रेडिट वॉरची सुरुवात कधी पाहायला मिळाली ते देखील बघूयात बावीस जुलै रोजी अजित पवार यांचा वाढदिवस होता या अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर अहमदनगर श्रीगोंदा कर्जत जामखेड या विधानसभा मतदारसंघांमध्ये उपमुख्यमंत्री अजितदादांचा दौरा होता या दौऱ्यावेळी मुख्यमंत्री हा शब्द वगळून माझी लाडकी बहीण योजना असा उल्लेख असलेले पोस्टर लावण्यात आले होते चारही मतदारसंघांमध्ये आयोजित कार्यक्रमांमध्ये अजित पवारांनी महिलांना संबोधित केलं त्यात त्यांनी योजनेचा उल्लेख माझी लाडकी बहीण योजना असाच केला त्या त्या खर तर ही योजना मुख्यमंत्र्यांच्या नावानं आणण्यात आली आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना असं सरकारच्या जी आर मध्ये नमूद आहे मात्र उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडून योजनेचं नाव घेताना मुख्यमंत्री शब्द वारंवार टाळला जातोय अजित पवारांच्या दौऱ्यासाठी गुलाबी रंगाचे पोस्टर लावण्यात आले होते त्यावर अजित पवारांचा फोटो होता पण मुख्यमंत्र्यांचा उल्लेख कुठेच नव्हता याची बरीच चर्चा झाली त्यावरून अजित पवार गटाकडून स्पष्टीकरण देण्यात आलं यावरून कोणताही वाद निर्माण करण्याची गरज नाही योजनेचं नाव माझी लाडकी बहीण असं आहे त्यामुळे तोच उल्लेख बॅनरवर आहे त्यात कोणतंच राजकारण नाही कोणाचाही अपमान करण्याचा हेतू नाही असा खुलासा राष्ट्रवादी काँग्रेसकडून करण्यात आला पण जेव्हा योजनेची घोषणा केली त्यावेळी अजित पवारांकडून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना असाच उल्लेख केला गेला मी सुरुवातीला जसं सांगितलं सुरुवातीच्या काही पोस्टमध्ये तो उल्लेख पाहायला मिळतो पण त्यानंतर मुख्यमंत्री असा उल्लेख कुठेही दिसत नाही विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या योजनेचा जोरदार प्रचार सुरू आहे शिवसेनेमध्ये एकनाथ शिंदे यांनी तर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवार यांनी बंड केल्यानंतर त्यांना राज्यातील प्रमुख पदे मिळाली खरी परंतु जनतेनं मात्र त्यांना बेदखल केल्याचं लोकसभा निवडणुकीत जाणवलं त्यामुळं आता विधानसभा निवडणुकीमध्ये पुन्हा जनतेचं प्रेम आणि पाठिंबा मिळवण्यासाठी राज्यभरात ठिकठिकाणी थीक मेळावे सभा उद्घाटन समारंभ अशा विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं जात आहे सरकारमध्ये सहभागी असलेल्या सर्वच पक्षाकडून लाडक्या बहिणीसाठी सुरू केलेल्या या योजनेचा जागर होतो होतोय उपमुख्यमंत्री दादा देखील माझ्या लाडक्या बहिणींनो असाच शब्द प्रयोग करताना दिसून येतात त्यामुळं दादांनी या योजनेचं नाव बदलून टाकल्याची सध्या चर्चा रंगू लागली आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जनसन्मान यात्रा सुरू आहे नुकतेच या यात्रेच्या जाहिरातीचे पोस्टर समोर आले या पोस्टर मध्ये अजित पवारांसह प्रमुख नेत्यांचे फोटो व लाडकी बहीण योजनेची जाहिरात करण्यात येत आहे जो प्रकार नगर जिल्ह्यामध्ये आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्यात पाहायला मिळाला अगदी तोच प्रकार या जनसन्मान यात्रेच्या पोस्टरमध्येही दिसून येतोय आणि त्यामुळेच या योजनेच्या नावावरून श्रेयवादाची लढाई सुरू आहे की काय अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे तुम्हाला या योजनेवरून सुरू असलेल्या या क्रेडिट वॉर विषयी काय वाटतं तुमचं मत कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि फॉर द पीपल न्यूज चॅनलला यूट्यूब फेसबुक व इंस्टाग्रामवर सबस्क्राईब लाईक व फॉलो करायला विसरू नका